बोल बोलो क्या बोले हम तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन आपले पूर्वज आपल्याला सांगून गेले की मोठे लोक जे सांगतात ते ऐकायला पाहिजे पण कधी कधी हे ऐकणं तुम्हाला किती भावात पडू शकतं याचं मी मोठं एक्झाम्पल आहे. इथे आल्यानंतर जो पछतावा होतोय मला तो आयुष्यात नाही झाला. आणि मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करते का मी इथे परत नाही येणार आहे. तुम्हाला कसं वाटतंय जन्नत जन्नत में पहुंच गए हम. अरे सच सच बोलना है यही है जन्नत. जाए फ्रांस रशिया कुछ दिन तो गुजारो. मैंने बहुत तुम्हारा कसा वाटता है ते और स्वर्ग सारखा काय आहे स्वर्ग सारखा काय नजर आहे जेवाचे हाल झाले थोडे फार पण खूप मजा वाटली. आणि तुला कसं वाटतंय? एकदम छान छान वाटतंय. वा वा कसं वाटतंय एकदम कैसा फील हो रहा है आपको यहाँ आके? ऐसा लग रहा है कि जैसे इससे ऊपर और कुछ है ही नहीं और ऊपर ऊपर बढ़ता जाता है. दिस इज अमेजिंग दिस इज वंडरफुल. वाओ भारत माता का चिन्ह बघा ना भारत. आणि तुम्हाला कसं वाटतंय साहेब? मला असं वाटतं हे संपूच नाही असे एक एक डोंगर येत जावा आणि आपण चालतच राहू. वा वा. आणि आमचे स्टार जे सगळ्यांना हवे हवेसे वाटतात ते साई बोला तुमचं मनोगत व्यक्त करा. मजा आली मजा आली. वन्स इन अ लाईफ टाईम मोमेंट. आणि हा आमचा स्टार ट्रेकर स्मॉलेस्ट अँड यंगेस्ट ट्रेकर इन वाय एच ए आय हिस्ट्री. तर नंतर ग्रुप लीडर पेक्षा पुढे आणि को लीडर पेक्षा पण मी पुढे आहे आता ते बघून मला थोडं चांगलं वाटतं. आणि तो त्याच्या पप्पांसोबत आला आहे पण त्याची एनर्जी अमेझिंग आहे. आणि आता आपण घेणार आहोत स्टार ट्रेकरची मुलाखत सुदाम धोंगडे. सुदाम धोंगडे तुम्ही इकडे थोडं फिरा म्हणजे तुमचा फोटो चांगला येईल आणि व्ह्यू चांगला येईल. हां सर फास्ट ट्रेकसाठी नाशिकहून आलोय आणि या ठिकाणी सर फास्ट ट्रेक आम्ही पूर्ण केलेला आहे. 14,800 फूट उंचावर या ठिकाणी आलेलो आहे. सगळीकडे बघाव तर सगळीकडे डोंगराच्या रांगाच रांगा आणि बर्फच बर्फ. अतिशय सुंदर असा नजारा या ठिकाणी आम्हाला दिसतोय आणि जसजसं संध्याकाळ होईल रात्र होईल तसतसं आणखीन सुंदर नजरानं आम्हाला भेटणार आहे. या ठिकाणी आम्ही संध्याकाळी खूप एन्जॉय करणार आहे फोटो काढणार आहे. आणि ₹33,000 14,800 फूट आणि या ठिकाणी आता आम्ही ट्रेक पूर्ण केलेला चढून पूर्ण केलेला आहे. आता 2 दिवस आम्ही उतरणार आहे. माझ्याकडे फिरव. आता आमचे गोप्रोचे मालक आता यांची मुलाखत सुरू होत आहे. अरे स्वर्ग स्वर्ग काय, अरे आम्ही स्वर्गातच पोहोचलोय. आणि स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल तर सर फास्ट ट्रॅक. चलो थँक्स. फिरव ना इकडे इकडे येऊ दे बाकीचे नाही. अरे बर्फ असेल तेव्हा काय भारी. अलग लागलं का और कैसा लग रहा है? बहुत ही बढ़िया. थर्ड स्टॉप सक्सेसफुल सक्सेसफुली कंप्लीटेड. हमको भरोसा नहीं हो रहा था कि आप चढ़ पाओगे नहीं लेकिन कुडोस टू यू. ग्रेट ग्रेट ग्रेट. अरे आप लोगों ने भरोसा लेकिन उनके आगे तुम कॉलेज में था आहे नागारू बेस कॅम्प. नागारू नावाप्रमाणेच नाविन्यपूर्ण वाटतोय. नक्कीच एकदम स्वर्ग सुख भेटत आहे ते तुम्हाला येऊन नक्कीच छान वाटेल. और आज एकदम सुवर्णयुग. हां मग
आज एकदम सुवर्ण काय होतं सुवर्ण क्षण जुळून येतो आहे आणि आमचे को लीडर यांचा वाढदिवस पीक वरती सेलिब्रेट करण्याचा योग जुळून आला आहे. तुम्हाला फॉर ऑल तुम्हाला कसं वाटतं आता कसं वाटतंय ना ते थोडं दम खाऊन थोडा आराम घेऊ द्या. थोडा श्वास घेण्याची गरज आहे त्यांना. ऑक्सिजन थोडी लेवल कमी असल्यामुळे त्यांना थोडा आरामाची गरज आहे. ते नंतर नक्कीच विस्तृत प्रतिक्रिया देतील. 5 तारखेला चालू झालेला ट्रेक कसूरवरून पहिला दिवस ग्रहणला मुक्काम. ग्रहणवरून मिंथाजी ते मुक्काम. मिंथाजीवरून आता आम्ही पोचलोय नगारू इथे. तुम्ही समोर बघाल तर अवाट ढव्य असा हिमालय दिसतोय जो की तो फक्त ही सुरुवात आहे हिमालयाची. याच्या पलीकडे अजून खूप काही आहे म्हणजे विचारापलीकडे असा हा हिमालय. आता या हिमालयात वाढदिवसानिमित्त एंट्री केली आहे आणि याच्यानंतर चालूच राहणार असंच. फिर टर्न मारा ते ना इकडून थोडं लाईट येते. 2013 भटकायला सुरुवात केली होती. 9 वर्ष भरपूर भटकलो अजूनही भटकणार पण आता त्यासोबत हिमालयाची जोड राहील. आणि 10 वर्ष हिमालय दरवर्षी एक करायचं ठरवलं आहे आणि तो होणार. व्हेरी गुड. हा बघा बर्फ साचलेला दिसतोय तुम्हाला. तुम्हाला नक्कीच छान वाटेल हा बर्फ. यस. आणि हे बघा आमचे टीम लीडर जल्लज ग्रुपचे अध्यक्ष. काय मेंबरला खाली चाललो मी. अच्छा माझी पिशवी इथं राहील. त्या पिशवीकडे कृपया करून लक्ष ठेवा. ओके आम्ही ती तुमची पिशवी वरती घेऊन जातो आणि घेऊन गेलं चांगलं. हा तिकडे ठेवूया आम्ही. हे बघा आपले दुसरे ट्रेकर चढून आले. छान. हा या हे बघा इथून नागारू कॅम्पवरून आपल्या तिन्ही बेस कॅम्पचं दर्शन इथून तुम्हाला दिसू शकतं. जो खाली दिसतोय तो मिंताज खाली दिसतोय तो आले का. या कसं वाटलं तुम्हाला हाऊ यू फिलिंग. अरे वा हे आमचे ओल्डेस्ट मिंता ओल्डेस्ट बट एंगेज ट्रेकर आहेत. रिटायर असो ते एवढ्या जोशाने ट्रेक पूर्ण करतायत. आणि निधी खरोखर तिचे अभिमान वाटावा असा तिने टप्पा. हे बघा आमचे पाटीलदार. दुसरा टप्पा. छान उल्हासदायक वातावरण आहे आणि सर्वांच्या प्रोत्साहनामुळे सर्व टीम हा ट्रेक पूर्ण करत आहे. थँक्स टू एव्हरी वन. हे बघा आमचे वल्लभ भाय. धन्यवाद. सगळ्यांचा प्रेमामुळे ट्रेक पूर्ण आला. हाऊ यू फिलिंग. अमेझिंग. जस्ट ग्रेट. हा बघा हा जो आहे हा येतोय तो सिद्धू. आणि सिद्धूने सक्सेसफुली दुसरा हिमालयन ट्रॅक कम्प्लीट केलेला आहे. अरे सिद्धू तुला कसं वाटतंय. खूप बरं वाटतंय. हे बघा ट्रेकर आपले सर्वोच्च टप्पा पार करायची यशस्वीपणे कोशिश करताय. जान्हवी हा एक कर श्वास घे थोडा. मी तुला थोडं बोलता येईल. हाय कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. थर्ड डे फायनली कम्प्लीटेड. या खूप चांगला दम लागला. कमी जाणवायला लागलं. आणि जोडीने ट्रेक करायला आले त्यांचा खूपच अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी आज कम्प्लीट केली आहे. हो हाऊ यू आर फिलिंग ब्रदर. हाऊ द जोश. या ग्रेट.
अरे मी ढोकळ ठेवले आणि हे अरे है रचना, ये महाराष्ट्रीय लड़का ढूंढ रही है, तो जल्दी से जल्दी इसको महाराष्ट्रीय लड़का मिल जाएगा, ऐसे हम दुआ करते हैं, प्रार्थना करते हैं, क्योंकि वो ये पहाड़ी चढ़ चढ़ के रोज थक चुकी है और उन्होंने हमको अच्छा गरम गरम चाय, गरम गरम मैगी पिलाई है, सिटी में रहना है उसको। हाय, कैसा लग रहा है? ये तो हमारा खाने पीने का बंदोबस्त करने वाले इतनी ऊंचाई पर खाने पीने का बंदोबस्त और बैग कैरी करने वाले, हमारा ट्रैक आसान करने वाले लोग हैं, इनको भी धन्यवाद कहने चाहते हैं। नहीं 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 गिरेगा, नहीं गिरेगा, हम मिंथाज में डायरेक्ट डायरेक्ट मिंथाज, नो स्टॉप बिटवीन। हाँ,